दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चांदवड शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या राहुड घाटात दुपारी 2:30 सुमारास अज्ञात लहान मुलाचा मृतदेह आढळून आला आहे। यावेळी गावातील पोलीस पाटील यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फोन करून चांदवड पोलीस स्टेशनचे PI कैलास वाघ, API रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल हेंबाडे दादा आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली। तसेच मनमाडचे पोलीस उपअधीक्षक सोहेल शेख यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी लहान बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। सदर प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता सदरील मृत बालकाचे नाव मोहम्मद कैफ, राहणार मालेगाव, जुबेर मस्जिद, नवा इस्लामपुरा, सर्वे नंबर 42 इथला असून हा 5 वर्ष 3 महिन्याचा बालक आहे। त्याला 12 वर्षाच्या आतील 3-3 लहान लहान बहिणी आहेत अशी माहिती त्याचे वडील मोहम्मद इलियास आतिक अहमद यांनी दक्ष न्यूज प्रतिनिधी आनंद बडोदे यांच्याशी संवाद साधताना दिली आहे। दरम्यान मृत बालक सापडण्याच्या अगोदर मालेगाव येथील आयशा नगर पोलीस स्टेशनमध्ये मृत व्यक्तीची मिसिंग तक्रार दाखल होती। त्या आधारे चांदवड पोलीस स्टेशनने तपास चक्र फिरवून मृत व्यक्ती यांच्या वडिलांपर्यंत संपर्क साधला। यावेळी मालेगाव येथील आयशा नगरमध्ये 363 नुसार गुन्हा देखील दाखल झालेला आहे। परंतु चांदवड हद्दीमध्ये हा मृतदेह राहुड घाटात आढळून आल्याने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते, परंतु चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेले नाही। यावेळी चांदवड पोलीस स्टेशन API रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल हेंबाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून डेड बॉडी पोस्टमार्टम करण्यासाठी चांदवड येथे पाठवली आहे। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड।